शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात नागपूर पोलिसांना अपयश येत आहे. शहरातील पोलिसांचा वचक संपला आहे. चक्क दिवसाढवळ्यात 4 आरोपींनी हातात तलवार घेऊन भरचौकात एका व्यक्तीचा पाठलाग करून हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केलाय. ही घटना आज बुधवारी कैकाडी नगरात घडली असून या घटनेमुळे सामान्य नागरिकात खळबळ उडाली आहे. सागर नागले असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर हा दुचाकीने बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळून जात होता. दुचाकीने आलेल्या 4 आरोपींनी हातात तलवार घेऊन सागरचा पाठलाग केला. कैकाडीनगर चौकात असताना त्यांनी सागरला घेले. जीव वाचवण्यासाठी सागर धावायला लागला असता आरोपींना हातात तलवार घेऊन त्याचा पाठलाग केला व तलवारीने हल्ला केला. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. एका युवकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटना घडल्यानंतर काही वेळानंतर बजाजनगर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी जखमीला नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. कैकाडीनगर चौकात सागरवर 4 आरोपीने तलवारीने वार करीत होते. सागर वाचवा वाचवा अशी मदतीची हाक देत होता. चौकातील अनेक जण घटना बघत होते, परंतु रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला बघूनही कुणी त्याला मदत करायला पुढे आलेलं नाही. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.